1978 पासून महाराष्ट्रात आघाड्या युत्यांचं राजकारण सुरू झालं आणि याच वर्षी महाराष्ट्राला पहिला उपमुख्यमंत्री मिळाला. या काळात काँग्रेसमध्ये फूट पडून काँग्रेस आणि काँग्रेस आय असे दोन गट निर्माण झाले होते. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात पहिले उपमुख्यमंत्रीपद नासिकराव तिरपुडे यांना देण्यात आले. 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या 4 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी हे पद भूषवले. त्यानंतर सत्तांतर होऊन शरद पवार यांच्या नेतृत्वात 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 पर्यंत सुंदरराव आबासाहेब सोळंके यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी 1983 राजीनामा दिल्यानंतर वसंतदादा पाटील यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यावेळी राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून रामराव अधिक यांची निवड करण्यात आली. 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 या कालावधीत त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवले. 1995 महाराष्ट्रात सेना भाजपा युतीची सत्ता आली आणि भाजपाचे नेते गोपीनाथराव मुंडे यांना राज्याचे 4थे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. 14 मार्च 1995 ते 11 फेब्रुवारी 1999 या काळात त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद भूषवले. 1999 राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. पक्षाचे पहिले तर राज्याचे 5वे उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी 1999 ते 2003 पर्यंत कार्य केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निर्णयाने विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्याच्या 6व्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले. त्यांचा हा कार्यकाळ 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 असा होता. 2004 राज्यात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे RR पाटील यांची राज्याच्या 7व्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008 या काळात उपमुख्यमंत्री पदावर कार्य केले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांची दुसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यांनी दुसऱ्यांदा 8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010 या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषवले. 2009 राज्यात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले. त्यांनी 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 या काळात उपमुख्यमंत्री पदावर कार्य केले. त्यानंतर महिन्याभरातच त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांचा तो कार्यकाळ 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 असा होता. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. त्यावेळी अजित पवार यांनी देखील तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तो त्यांचा 3 दिवसाचा कार्यकाळ होता. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे 30 डिसेंबर 2019 रोजी अजित पवार पुन्हा 4थ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.